मामा कुठे हरवलास? जायचंय ना क्लिनिकला, नाहीतर उशीर होईल तुला. आता आणखीन उशीर होऊन चालणार नाही. चल बाय बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू रश्मी. चार फॉलोअपचे अपॉइंटमेंट्स आहेत ना? हो मॅडम, आणि ना दोन नवीन आहेत. बरं, आणखीन अपॉइंटमेंट्स देऊ नकोस. ओके, एक मिनिट हा जरा. हॅलो अमित. अरे दाराला किल्ली तशीच राहिली का बघ जरा. बाय. वाव मीरा, आज साडी इतक्या वर्षात. ऑड वाटतंय ना खूप. मला वाटलंच होतं मी पटकन बदलून येते घरी जाऊन. थांब, खूप सुंदर दिसतेस. इतक्या वर्षात तू पहिल्यांदा साडी नेसून आलीस. बघत राहू असं वाटतंय. मनुचं हट्ट ग, तरी मी तिला सांगत होते आत्ती वाटत असेल म्हणून. मीरा मॅडम, खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. तुम्ही दोघी खरं बोलताय ना? दोघी मिळून खेचताय माझी. हो नाही मॅडम, खरंच बोलतोय, खूप सुंदर दिसताय. बरं ठीक आहे, आमचं सोड. कोणी सांगितलं तर पटेल तुला? गप्प बस ग, आगाऊपणा करू नको. रश्मी मला कॉफी पाठव. मीरा मीरा काय आज ना कोणाला तरी झटका बसणार आहे. तू काय आज कोणाची तरी डायरेक्ट कत्तलच करायचं ठरवलंयस का? मी तू मी काय असं कोणासाठी वगैरे तयार नाही झाले. मी माझं मला छान वाटावं म्हणून तयार झाले. माझं मला छान वाटावं म्हणून तो इतक्या वर्षात नाही वाटलं आणि आता अचानक वाटतंय. अगं दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर सगळं. बापरे खरंच दिसतंय. मग गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. अरे वा मीरा, आज मी जॉईन करणार म्हणून तू साडी घातलीयस. नेसतात. साडी घालत नाही, नेसतात. तेच ते ग, दिसत तर सेमच ना. आणि साडीत काय सुंदर दिसतेस तू. वा. थँक्यू निखिल. पण तू जॉईन होणार म्हणून नाही, मनुनी हट्ट केला म्हणून नेसले साडी. हरकत नाही, पण मला छान वाटलं. म्हणजे माझा पहिला दिवस आणि तू साडी नेसून आलीयस तर एक सेल्फी तो बनताय. म्हणजे माझ्या जॉईनिंगच्या दिवसाची एक गोड आठवण राहील आपल्याकडे. चल चल चल. निखिल ऑलरेडी सगळे बघतायत, मला ऑकवर्ड होतंय. सेल्फी वगैरे काढलं तर आणखीन बघायला लागतील सगळे. बघू दे की बघण्यासारखीच तर दिसतेस तू. ये इथे पण सेल्फी काढूया. वा छान आलं. डॉक्टर मिताली आमचा एक फोटो काढ. हाच ना, आता एक फोटो काढू दे आपल्या दोघांचा फक्त. पासवर्ड. काय चला ना, लवकर काढा ना आता. जरा नीट उभे राहा ना, म्हणजे अँगलच नाही मिळत आहे. लवकरच चला ना. हो एक तर फोटो काढायचा आहे, काढ ना पटकन. हो काढते.
गुड मॉर्निंग डॉक्टर. मीरा. मॉर्निंग. माझ्या आजूबाजूला मुलीचं नाव असलेली ही एवढी एकच गोष्ट होती जी तुला आवडायची. असं काही नाही, हा परफ्यूम तुझ्या अंगावर मला आवडायचा आणि म्हणून मी तुला तेव्हा तो गिफ्ट द्यायचं. आज कसं काय, काही महत्वाचं काम असेल तर मी वापरतो. आज काही महत्वाचं आहे का? दिवसच कमाल खूप. आपल्या कॉलेजला साडी डेच्या दिवशी मी तुला पाहिलं होतं आणि त्यानंतर आज पाहतोय. मी फार नेसत नाही साडी. मग नेसत जा ना, तुझे पेशंट तुला बघूनच अर्धे बरे होते. खूप जास्त वाटतंय का, म्हणजे ओव्हरड्रेस झाले का थोडस? काय किती कॉन्शियस होतेस तू? सु नको ना मिताली. एक फोटो तरी चांगला आलाय का बघ ना. एकाही फोटो मध्ये मीरा फोटो कडे बघतच नाहीये. बाकीचे ठीक आलेत, हा सेल्फी ठीक आहे, पण आमच्या दोघांचा एकही चांगला नाही आलाय. एक परत काढणं प्लीज प्लीज. मी माझ्या फोन मधन काढते फोटो. अगं कशाला, छान येईल छान येईल. वा बघ, बॅकग्राऊंड पण सुंदर आहे आणि माणसं पण चांगली आहेत. ह्याला म्हणतात फोटो, बघितला मस्त आला. मी पण तेच म्हणतोय, याला म्हणतात फोटो. आमच्या दोघांचा असा काढणं मीरा. निखिल निखिल ऐक ना, आज दिवसभर आपण आहोत ना एकत्र, मीही आहे तूही आहे, नंतर काढू ना फोटो. आज निखिलचा पहिला दिवस आपल्या क्लिनिक मधला. अरे वा, मग नातेवाईकांना बोलवायचं, त्यांच्या बरोबर फोटो काढायचे, हार घालायचा पाटीला, हे सगळं तू करत असशील ना मॅडम. त्या पेशंटला 10 मिनिट झाले, ड्रॉप्स घालून त्यांना पाठवू का? 5 मिनिटं पाठव. चला मी पळते. बाय. येते मीरा, आपला फोटो काढायचा राहिलाय बरं का? अरे ये ना, आपण काढूया ना फोटो, मस्त फोटो काढू. मी काढू का? हा प्लीज ये इकडे. अरे डॉक्टर निखिल प्लीज या या. आजचा पहिला दिवस आहे ना तुमचा. रश्मी, तू माझ्या पहिल्या दिवशी मला जे दिलं होतंस ते तू डॉक्टर निखिलना दे प्लीज. प्लीज इकडे या या ना या या. वा वा किती छान दिसत आहे त्याच्यात. वेलकम डॉक्टर. वा किती मस्त आलाय ना फोटो, दृष्ट लागेल. चला मग डॉक्टर निखिल वेलकम, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे. काय वरच्यावर आपली भेट होतच राहील नाही का? येत बर, मी पण येते निखिल. बाय रश्मी. बाय निखिल, टेक केअर. डॉक्टर, तुम्ही आल्यापासून ना एक वेगळीच एनर्जी आली आहे हो क्लिनिक मध्ये. वेगळीच एनर्जी आली माझ्यासाठी. मला थँक्यू. मीच दिलेला बुके डॉक्टरांनी मलाच परत देऊन टाकला. रिटर्न गिफ्ट.
छानच येते नवीन डॉक्टर. हॅलो, संजीवन पॉलिक्लिनिक. काय जादू केले मीराने, कसली दिसते ती. शी छान तयार झालेली साडी नेसलेली, अजून डोळ्यासमोरून जात नाहीये माझ्या. आज विचारून टाकू का तिला? नको इथे क्लिनिक मध्ये नको. आज डेट वर घेऊन जाऊ का तिला? मग जा की. तू कसला विचार करता डॉक्टर? मी इतक्या मोठ्याने बोललो का? थोड अजून मोठ्याने बोलला असतास ना तर मीराला केबिन पर्यंत आवाज पोहोचला असता. तुला काय जाते बोलायला? हे काही सोपं नाहीये. आजची डेट काय असं जरी विचारलं ना तिला तर वचवच करून भांडायला लागेल माझ्याशी. नाही पण आज ती खूप गोड दिसते, आज नको भांडायला. खरंच? पण मग नीट विचार करून वाग ना. मी बर म्हणजे डेट वर जाऊया असं काही बोलू नको. असंच आपलं सहज नेहमीसारखं भेटूया असं काहीतरी म्हण. मनू आणि मल्हारच्या फ्युचर बद्दल काहीतरी प्लॅनिंग करायचं असं काहीतरी. काहीतरी टेपा मारा आणि जा ना लंचला घेऊन. हा टेपा मारायला जमत मला, ते मी काही मारू शकतो, ते त्याचं काही टेन्शन नाही. पण मग आत्ता जाऊन सांगू का? पेशंट आहेत तिला, तू फोन कर किंवा मेसेज कर. मी दोन्ही करतो. मेसेज कर आधी आणि नंतर मग फोनवर बोलून घे. आधी फोन केला तर नंतर मेसेजला काही अर्थ नाही. काय ना एक्साइटमेंट मध्ये मला काही सुचत नाही. आय नो. ठीक आहे, गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. आधी मेसेज मग फोन. आधी मेसेज मग फोन. नंबरटी ठेवा. हा येस. मीरा हलवू नका. हा स्टडी ठेवा, ब्लिंक करू नका. एक सेकंड. हा असं काय होतंय डॉक्टर? काही सिरियस प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तुम्ही चेहरा ठेवा, मी बघते परत. हा काही डायबिटीसचा वगैरे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? गोळ्या चालू आहेत. ठीक आहे, या बसा इकडे. प्रॉब्लेम म्हणजे रेटिनाला बारीक स्पॉट्स आहेत, तर त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करायला लागेल तुम्हाला. मी एक काम करते, तुम्हाला एक रेटिना स्पेशलिस्टचा नंबर लिहून देते. कारण पुढचे काही दिवस मी कदाचित थोडी गडबडीत असेल, इथे नसेल, तर ट्रीटमेंट लवकर सुरू करावी लागेल. डॉक्टर जाधव म्हणून आहेत, त्यांचा नंबर मी लिहून देते तुम्हाला. अँड तू इथे काय करतोयस? हो नंबर देणार आहे ना तुम्ही? नंबर देते ना लिहून. डॉक्टर जाधव माझं नाव सांगा त्यांना, मी फोन करतेच त्यांना. हा ट्रीटमेंट लवकर सुरू करा आणि हे मी बोलून घेते त्यांच्याशी. हा हे खाली रिसेप्शनला दाखवा रश्मीला. एक तुमची फाईल घेऊन जा. थँक्यू. थँक्यू. टेक केअर. दार लावून घ्या जाताना. मीरा काय चाललंय तुझं? भास भीस कधी पसत व्हायला लागले तुला? बावळट. ऍक्च्युली माझं ना आधीकडे खूप महत्वाचं काम आहे, मला त्याला फोन करायला हवाय.
काही महत्त्वाचं काम नाही आहे, अजिबात फोन करू नकोस. आधी बिझी असेल, आधी बिझी असेल. अजिबात बिझी नाहीये मीरा, अजिबात बिझी नाहीये. तो पाबड तो फोन करताला. तू मी मोठ्याने बोलले का आता? हो. गॉड, मला काय होतंय, मला काय होतंय मला कळत नाहीये. तो जो घायाळ झालेला माणूस आहे ना, ज्याला तू कायमचं पेशंट केलंस, त्याच्याशी बोल एकदा, मग तुला बरं वाटेल. काय करू, मेसेज पाठवू का फोन करू का दोन्ही करू? तू पण एक्साइटमेंट मध्ये होता ना असं. हो बरं, आता ऐक माझं, आधी त्याला मेसेज कर आणि मग फोनवर काय ते ठरव. गॉड, आय एम प्लेइंग क्यूपिड. हा, काही नाही काही नाही, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि डोकं एकदम शांत ठेव, एकदम शांत ठेव आणि एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. शांत राहा मीरा, शांत राहा, शांत राहा. मला फक्त 2 मिनिटं हवी होती तुझी, मिळतील का? हो, पण 2 मिनिटं. काय झालं निखिल, मी ना खूप गडबडली, आय मीन गडबडीत आहे, तू बस. मग आहे ना, तू सगळी कामं तुझी बाजूला ठेव आणि माझ्याशी बोल. काय मग अशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना, आणि तुला माहीतच नाही असं नको व्हायला, किंवा तुला सांगितलंच नाही असं नको व्हायला. एक मिनिट, तू कशाबद्दल बोलतोयस? अग, आज माझी मम्मा तुझ्या घरी जाणार आहे, इनफॅक्ट आतापर्यंत गेलीही असेल ती. थँक्यू. सॉरी हा, म्हणजे काल आम्हाला अचानक एका ठिकाणी जायला लागलं म्हणून कालची भेट पुढे ढकलायला लागली होती आम्हाला. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. काल भेटणार होतो ते आज भेटलो. भेट होणं महत्वाचं. नाही अहो, काही काही लोक ह्या कारणामुळे नाराज होतात, मनात डूब धरून बसतात. हो, तसं काहीच नाहीये. आम्ही ना एकदम फ्लेक्झिबल माणसं आहोत. निखिलला तर तुम्ही ओळखताच, तो एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडणार नाहीच आहे. खरंच फार गोड मुलगा निखिल, इतका छान बोलतो ना, म्हणजे आमची सुद्धा इतकी प्रेमाने विचारपूस करतो, बरं वाटतं अगदी. अहो, रात्री अपरात्री मदतीला धावून येतो. ही आजारी पडली होती ना, तेव्हाही आला होता. हो का? बघा, मला तर सांगितलंच नाही काही. हे अहो, एखाद्याला मदत केली तर बढाया मारत नाही, हा एक मोठा गुण आहे त्याचा. आज निखिल नाही आला, हे म्हणाले होते की तो तुम्हाला घेऊन येणार आहे म्हणून. ऍक्च्युली ना, आज तो अचानक बिझी झाला, मग म्हटलं मीच जाऊन येते. आणि आता तुम्हाला माहितीच आहे ना, त्याने मीराचंच क्लिनिक जॉईन केलं. भाई हो का, काही बोलली नाही मीरा आम्हाला? अरे वा, ते छानच झालं. हो ना, आता रोज दोघं एकत्रच असतील. आता जे बोलायला आले ते बोलते. ती आज तुझ्या घरच्यांशी तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे? म्हणजे माझी मम्मा आज आपल्या लग्नाची बोलणी करायला तुझ्या घरी गेली आहे. हो, म्हणजे ऑफिशियली तुझ्या घरी जाऊन तुला मागणी घालायला गेली आहे माझ्यासाठी.